आत्ताचा सामना आहे यंगस्टार विपक्ष एमजे इलेवन आणि यंगस्टार संघाने. पहिला चेंडू सुरे होता आणि पहिल्या चेंडू वरती सौकाराने स्वागत केला. अनिकेत तिथे क्षेत्ररक्षक होते आणि चूक झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती छाप पुन्हा एकदा. आता मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षक तितकच चांगला बॅकअप देखील. पहिल्या चेंडूवरती चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवतात गोलंदाजी करत असताना एमजे इलेव्हन संघ. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, झेल ड्रॉप. घडतंय काय मैदानामध्ये, प्रत्येका चेंडूवरती स्टँडर्ड बदलतोय टीम एमजे इलेव्हन संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 6-3 चेंडू आतापर्यंत झाले. इथे मात्र मोठा फटका आणि चेंडू जातो सीमा पार, येतोय हा षटकार. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. अजून एक सलगचा दुसरा षटकार येतो. फलंदाज आपण जर पाहिला तर फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलं नाहीये मित्रा. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 ही धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18. आता मात्र मेन बन्सांच्या भूमिकेमध्ये मंदार भोईर आहेत आणि स्क्वेअर लागतात. त्यांची रील देखील आम्ही पाहिली आहे इन्स्टा फेम मंदार भोईर. इथे मात्र चेंडू जातो सीमा पार, येतोय हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजे 25. अजून एक नेत्रदीपकला जवाब स्थान ऑन द स्पॉट, येतो आहे षटकार. सलगचा तिसरा षटकार येतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 37 ही धावसंख्या. पुन्हा एकदा पुढे ससावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एकच धाव मिळेल, एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 ही धावसंख्या. अजून एक इथे मात्र षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 44. धावसंख्या धावफलकावरती 44 अँड यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र पुढे ससावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल झाला ड्रॉप. त्यानंतर आम्ही दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होते. अनिकेत आणि संदेश आघाडीची जोडी लक्ष आहे 50. राऊंड द विकेटने पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. पंचांचा सिग्नल, नो बॉलचा इशारा, नो प्लस 1. इथे मात्र चेंडू ऑन साइडला टर्न केला, अलॉंग दी कापेट जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तोपर्यंत कंप्लीट करण्याचा वेळ होता आणि एक धाव कंप्लीट देखील केले जाते. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 3. इथे मात्र मोठा फटका आणि गेटच्या बॅटमधून येतोय हा या डावामधील पहिला उपयुक्त षटकार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पण पंचांचा सिग्नल. इथे मात्र नो बॉल्स आलाय, नो प्लस 1. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 ही धावसंख्या. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे पेट्रोलिंग करत असताना चांगलं काम.
चेंडू अडवला फेकी देखील योग्य दिशेने एकच धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 12. आता मात्र चेंडू सीमा रेषा गाठतोय. सौकाराने धावफलक पुढे सरकतय. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू झालेत. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची गती कमी केली आणि एक धाव इथे मात्र मिळाल. एक धाव इथे मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात तो म्हणजे 18. त्याचप्रमाणे नुकताच त्यांचं आगमन झालंय. सध्याच्या घडीला देवीचा पाडा रेग्युलर संघाचे धागे दोरे मैदानाच्या बाहेरून हलवतात. पण एक काळ होता आणि गोलंदाजाला त्या देवी सबाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जात होता. असं कुदालसी मात्र सरांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आज त्यांचा संघ देखील आहे आणि कालच्या दिवसामध्ये मैदानाचा अभ्यास करण्यासाठी सज्ज देखील झाले होते. अक्षय भुईर सरांसोबत थोडीशी चर्चा करत होते आणि अक्षय भुईरला गाईड देखील केलं होतं की कशा प्रकारे उद्या तुझा खेळ तू इम्प्रूव्ह करू शकतो. हेच वैशिष्ट्य आहे कुणाल सरांचं. सातत्याने दुखापतग्रस्त आहेत त्यामुळे मैदानापासून थोडेसे दूर आहेत पण क्रिकेटशी जुळलेली त्यांची नाळ आणि क्रिकेटचे असलेले त्यांचं प्रेम ते मात्र मैदानाच्या बाहेर त्यांना जाऊ देत नाही. या विनंती करते कुणाल सरांना आपण व्यासपीठावरून विराजमान व्हा. इथे मात्र फटका दर्जेदार आहे तुला आणि चेंडू सीमा पार जाईल. धावा मी तसा येतोय. हा भगवा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 9+6 अर्थातच 7 धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आणि इथे मात्र चेंडू सीमा पार जातोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 31 ही धावसंख्या. पुढे ससावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होतोय. बाद विकेटचं पतन होतंय आणि धावसंख्या धावफलकावरती 31 ही आपल्याला पाहायला मिळत. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते प्रयत्न केला पण चेंडू त्यांना निसटून सीमारेषा गाठतो. जे खेळाडू कक्षामध्ये समर्थन करणारे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय. आमच्या डाव्या बाजूला जो पवेलियन एंड आहे त्यामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. तिथे मात्र फक्त खेळाडूच असतील. पहा लक्ष द्या. विनंती करतो जे कोणी तिथे मात्र समर्थक उभे आहेत. विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन विराजमान व्हा. अजून एक षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 47 जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. मॅच झाली. विनी सामना इथे मात्र जिंकला आहे तो म्हणजे टीम MZ11 या संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि संदेशजी पाटील साहेबांच्या विनंतीस मान देऊन आपण इथे मात्र सहभागी झालात आणि आपला अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अखेर पराभव मिळाला नाही हरकत नाही या पण आपलं देखील आभार. या स्पर्धेमध्ये आपला खेळ आपल्याला सर्वांना इथे मात्र इम्प्रेस केलं. शेवटच्या मोमेंटला मजल मारली ती म्हणजेच MZ11 संघाने आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन देखील. हम जानते इस लड़के को बहुत तगड़ा मारता है. बल्लेबाज का नाम ओमकार पाटने. नेक्स्ट मैच में खेलते हुए दिखेंगे.
और अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा भी करेंगे। और यहाँ पे जतीन भुईर भी अपना जोहर दिखाते हुए पुढ़ मैच टॉस करू। तर सिद्धिविनायक पार्क आपला संघनायक किंवा प्रतिनिधी ते उपस्थित आहे। तर मंगलमूर्ती संघाचा संघनायक आणि फ्रेंड सर्कल संघाचा संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मंगलमूर्ती विपक्ष फ्रेंड सर्कल। मंगलमूर्ती संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहे। फ्रेंड सर्कल संघाचा संघनायक आकाश मात्रे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आकाश।